thank you मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या नवी मुंबई वाशीतील सेक्टर दहा येथील श्रद्धा सोसायटी आणि सेक्टर नऊ येथील एकता सोसायटी पुनर्विकास कामामध्ये विकासकाने केलेला घोटाळा बाहेर काढणारे आर पी आय आठवले गटाचे मराठा आघाडी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी विकासकाला सी सी मिळवून देण्याकरिता पाठीशी घालणाऱ्या नवी मुंबई पालिकेतील नगर संचालक हेमंत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांना निलंबित करावे तसेच गैरमार्गाने देण्यात आलेले सी सी रद्द करण्यात यावी अशी मागणी नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात झालेल्या आर्थिक व इतर घोटाळ्याचा तपास ई डी आणि सी बी आयने करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत आमची रिपोर्टर कोमल डांगे यांनी बाळासाहेब मिरजे यांच्याशी साधलेला थेट संवाद पाचशी येथे असणाऱ्या सेक्टर नऊ आणि सेक्टर दहा मधील श्रद्धा आणि एकता या सोसायट्यांमध्ये पुनर्विकासांकडून काही का घोटाळा झालेला आहे आणि हा जो घोटाळा आहे हा आपल्या माहिती अधिकाऱ्यांमार्फत उघडकीस आणलेला आहे आरपीआय आठवले गटाचे मराठा आघाडी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी आज आपण थेट त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत सर तुम्ही काय सांगाल हा एकंदरीत काय आ, काय घोटाळा आहे तुम्ही या घोटाळ्याबद्दल काय सांगाल सेक्टर नऊ आणि दहा वाशीमध्ये एकता आणि श्रद्धा सोसायटी आहे याच्यामध्ये विकासक आणि पालिका अधिकारी आणि स्थानिक पुढारी किशोर पाटकर आणि सोसायटीचे मेन पदाधिकारी यांनी मिळून मोठा हा पुनर्विकासामध्ये महा घोटाळा केलेला आहे याच्यात मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये चुकीचे सहमतीपत्र त्याच्यानंतर काही प्लेन अग्रीमेंट आणि जे खोट्या सया अशी अनेक बोगस कामं त्यांनी केलेली आहे जी महाराष्ट्र शासनाने जो जे आर दिला आहे पुनर्विकास बांधकामासाठी त्या नियमाचं कोणतंही पालन नवी मुंबई महानगरपालिका नगर रचना विभाग विकासक आणि याचे पदाधिकारी सोसायटीचे आणि किशोर पाटकर यांनी केलं नाही आहे आणि त्याच्यामुळं हा मोठा घोटाळा झालेला आहे नक्कीच या हा जो सगळा प्रकार घडलेला आहे या संदर्भात आपण कुठे कोठे तक्रार केलेली आहे त्याचबरोबर पालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं या ह्या ज्या प्रकरणामध्ये प्रकारे त्यांनी आप ते आपल्याला सामोरे आलेले आहेत काय सांगाल आत्ता जेव्हा आमच्याकडं त्या स्थानिक लोकांनी तक्रारी केल्या की आमची खोटे पेपर बनवले आहेत त्याच्यामध्ये अशा अशा प्रॉब्लेम झाले तर आम्ही माहिती अधिकार त्यावर खाली काय पेपर काढले त्याच्यावरती सांगितल्याप्रमाणे सगळं उघडकीस आलं मग संबंधित आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो त्याच्यानंतर आयुक्तांना भेटलो मग आयुक्त बोलले की याच्यावरती आपण एक सुनावणी लावू मग सोळा नऊ दोन हजार एकवीस रोजी त्यांनी सुनावणी लावली अगदी सुनावणी दरम्यान त्यांनी आमचंही म्हणणे ऐकून घेतलं समोरच्याचं म्हणणे ऐकून घेतलं आणि त्याच्यावरती ते परत त्यांनी सांगितलं की त्याच दिवशी आम्हाला एक पत्र दिलं की तुम्हाला आम्ही तुमचं काय मत असेल ते तुम्ही लेखी स्वरूपात आम्हाला द्या असं अधिकाऱ्याने सांगितलं पण हे सगळं पत्रव्यवहार करत असताना मेन याच्यामधला जो मोहरा आहे तो आहे जो नगर रचना संचालक हेमंत ठाकूर आणि त्याचे जे दो दोन तीन इंजिनियर आहेत त्यांनी या घोटाळा मेन केलेला आहे कागदपत्र व्यवस्थित तपासले नाही स्कुटीनी करणारे स्कुटीनी ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्यांनी व्यवस्थित स्कुटीनी केली नाही आणि शासनाचे कोणतेही नियम पाळले नाहीत म्हणून आम्ही आयुक्तांना परत तक्रार केली मग त्याच्यामुळं त्या सगळ्यांच्या त्यांनी बदल्या केल्या आमचं म्हणणं आहे बदल्या करून थांबणार नाही हे प्रकरण याच्यामध्ये त्यांना निलंबित झालं पाहिजे असं आमचं मत आहे नक्कीच आपण आता ही न्यायाची जी लढाई आहे ही आपण लढाई लढतच आहात परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये हा जो लढा आपण देत आहे त्यामध्ये कुठेतरी असं आपल्यावरती आरोप केले जातात की आपण विकासकांकडून करोडो रुपये घेतले आहेत आरोप ज्यांनी ज्यांनी केले त्या लोकांना तुम्ही काय उत्तर देऊ इच्छिता आता कसं असतं की पुनर्विकासाबद्दल अशा काय गोष्टी आम्ही करत असेल आणि याच्यावरती काय आम्ही तक्रारी केल्या तर विकास हे आर्थिकदृष्ट्या खूप बलाडी असतात मग ते काय करतात की असे काहीतरी खोटं आरोप करायचे मग त्यांनी आम्ही कसं डॅमेज होऊ असं त्यांचा प्रकार असतो की मग यांनी करोडो रुपये घेतले आणि मग यांनी कुणातरी पैसे मागणी केली मग मा असे माझ्यावरती आरोप केले किंवा मग असं असे पण करू शकतात की यांनी आमच्याकडं फ्लॅट मागितला मग हे लोकांची दिशाभूल करण्याचं आणि आमचं माइंड फिरवण्याचं काम हे संबंधित ठिकाणून ते चालू असतं आणि सगळं कोण करतो मलाही माहिती आहे हे सगळं करता धरता त्याचा हा किशोर पाटकर आहे किशोर पाटकरला पहिल्यापासून ती सवच आहे की लोकांचं माइंड डायवर्ट करायचं आणि त्याला हे सगळं प्रकरण आहे ना असं पूर्ण खाली करायचं आणि बिल्डरांच्या ताब्यात द्यायचं आणि त्यातून किशोर पाटकरने सुद्धा करोडो रुपये घेतले याची चौकशी मी लावणार आहे आणि ते काही दिवसात तुम्हाला माहिती पडेल नक्कीच या संदर्भामध्ये जे श्रद्धा आणि एकता सोसायटीच्या सभासद आहेत त्या सभासदांचं काय म्हणणं आहे त्यांचा या या प्रकरणामध्ये त्यांनी कशा प्रकारे प्रतिक्रिया दिलेली आहे काय सांगा सभासदांना ह्या प्रकरणामध्ये पूर्णपणे सभासदांची के फसवणूक केलेली आहे सभासदांनी माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे पण गेले होते त्याच्यानंतर केंद्रीय आवास मंत्री कौशल किशोर यांच्याकडे सभासद गेले होते तक्रार केली होती कौशल किशोर साहेबांनी इथं आयुक्तांना आदेश तसा दिला होता सीसी की दिलेली सी ही त्वरित रद्द करा आमच्या तक्रारीवरून आणि त्याच्यावरती पण अजून काही झालं नाही आहे हे सगळं आर्थिक व्यवहाराचं राजकारण आहे त्याच्यामुळं हे लवकर मिटल असं मला वाटत नाही पण आमचं एवढंच म्हणणे आहे की सभासद रस्त्यावरती नाही आले पाहिजेत सभासदांना घर भेटलं पाहिजे लोकांना जे आत्ताचं घर आहे गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे पंचेचाळीस टक्के वाढीव हे भेटावं असं आमचं मत आहे त्याचबरोबर कोर्टाने निर्णय दिला इमारती खाली करण्याचा आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या नाही तर अप्रत्यक्षरित्या आपल्याला विविध वृत्त वृत्तपत्रांमध्ये न्यायालयाने आपणास चपराक दिल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत तर अशा या या संदर्भात आपण काय स्पष्टीकरण द्याल सांगतो तर आता नवाकाळ पुण्यनगरी अशा दोन तीन पेपरला बातम्या आल्या सकाळ की बाबा न्याय न्याय की न्यायालयाने नोटीस पाठवून चपराक दिली आणि या राजकीय लोकांना सी सीसाठी असं असं केलं पण असं काही घडलेलं नाही आहे न्यायालयामध्ये असं पिटिशन दाखल केलं होतं की ह्या ज्या धोकादायक इमारती आहेत त्या नागरिकांनी खाली कराव्यात हा न्यायालयात जी पिटिशन होतं न्यायालयाने त्याच्यावरती आदेश दिले की धोकादायक इमारती आहेत त्या खाली झाल्या पाहिजेत आम आम्ही त्याच्यामध्ये सहमत आहेत कारण लोकांचा जीव महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं त्या त्या वादात मला जायचं नाही तिथे कुठेही सी सीचा उल्लेख नाही का सी सीबद्दल काय असं केलं आहे आमचा प्रश्न ऑलरेडी इथं प्रलंबित आहे त्याच्यामुळे म आमचं डायरेक्ट ठाम मत आहे की दिलेली सी सी ही रद्द होणारच आणि ज्यांनी ज्यांनी चुकीची कामं केलेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार आणि ज्यांनी आर्थिक घोटाळा केलेत त्यांच्यावर जो गुन्हे दाखल होणार याची चौकशी होणार आणि सी बी आय आणि ईडीला याच्यामार्फत आम्ही चौकशीचे पत्र देणार त्याचबरोबर आपण ही लढाई सुरू केलेली आहे हा लढा तर आपण सुरू ठेवलेला आहे परंतु आता इथून पुढची आपली भूमिका कशी असणार आहे ना इथून पुढं आमची भूमिका हेच आहे आता आम्ही तेवीस नऊ दोन हजार एकवीसला जे सुनावणी अधिकारी आहेत संजय संजय देसाई त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे जे येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये आम्ही परत एकदा तुमची सुनावणी घेऊ आणि तुमचं मत आम्ही जे मांडलं आणि त्यांचं पण ऐकू आणि त्याच्यावरती निर्णय घेऊ पण मला तर त्यांच्याकडून पॉझिटिव्ह निर्णय वाटतो की ते सी सी रद्द करतील असं मला वाटतं आहे आणि जो आर्थिक घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करतील आणि त्याच्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची कामं केली आहेत जे मेन अधिकारी हेमंत ठाकूर त्यांनी कोणत्याही गव्हर्नमेंटच्या नियमाचं पालन केलं नाही स्वतःचे नेम बनवलेत गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र शासनाला सोडून त्याच्यामुळं हेमंत ठाकूरची ओपन इन्क्वायरी झाली पाहिजे आणि हेमंत ठाकूरला इथून जरी ते गेले असतील तरी निलंबनाचं आदेश काढावेत असं माझं वैयक्तिक मत आहे नक्कीच आपण पाहिलं की श्रद्धा आणि एकता सोसायटी या सोसायट्यांमध्ये पुनर्विकासांकडून प्रकारे घोटाळा झाला आहे तो घोटाळा बाळासाहेब मिर्जे यांनी उघडकीस आणलेला आहे आणि ती सी सी रद्द होण्यासाठी त्यांनी जो लढा ते देत आहेत अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहेत ही जी लढाई आहे ते इथून पुढेही अशी चालू ठेवणार असल्याचं त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे कॅमेरामन सौरभ जाधवसह कोमल जनादेश वृत्तवाहिनी